पॅन मध्ये आपण बटर घेऊया, थोडस गार्लिक टाकतोय, थोडे हर्ब्स, याच्यात टाकतोय ब्रेड, याला लाईटली टोस्ट करून घ्यायचं आहे. आता मी इथे एक मोल्ड वापरतोय, याच्यामध्ये आपण हे सल्ली टाकणार आहोत. बरं, आता मला ही गोष्ट माहिती आहे की घरी आपल्याकडे असे मोल्ड वगैरे प्रत्येक वेळी नसतात, किंवा आपल्याला, आता मी हे एका पोर्शनसाठी करतोय, म्हणजे मी एकट्या माणसासाठी करतोय, त्याच्यामुळे हे इथे याचा वापर करतोय, थोडंसं त्याचा लुक छान यावा त्या दृष्टीने वापर करतोय. घरी करताना काय करायचं आहे आपल्याला, अशी एखादी बेकिंगची डिश घ्यायची आहे, त्याच्यामध्ये खाली सल्ली टाकायचे आहेत, नंतर आपण हे ब्रेड पण टाकणार आहोत त्याच्यावर. तर ज्याप्रकारे आपण थर करतो इथे वेगवेगळे, तसेच आपल्याला बेकिंग डिशमध्ये थर करायचे आहेत आणि त्याला डायरेक्टली बेक करायचं आहे. थोडी चिली पावडर याच्यात टाकतोय, हर्ब्स टाकले आहेत, थोडीशी कोरिएंडर. ते गॅस बंद करतोय. सल्लीचं हे जे मिश्रण आहे हे मी या मोल्डमध्ये टाकून घेतोय. थोडंसं चमच्याने आपण त्याला प्रेस करून घेऊया, म्हणजे स्टारचा जो आकार आहे तो छान येईल. आता याच्यावर आपण टाकतोय ब्रेड, ब्रेडचे पीसेस, गार्लिक फ्लेवर्डचे ब्रेडचे पीसेस आहेत हे. एक थर द्यायचा आहे आपल्याला आणि आता याच्यावरती टाकू आपण अंड. काही नाही, मी सरळ अंडं फोडून याच्यावर टाकलेलं आहे आणि याच्यातला जो एग व्हाईट आहे, एग योक आहे, तो तसाच ठेवलेला आहे. तुम्हाला जर फोडलेलं आवडत असेल, म्हणजे जसं आपण ऑमलेटला करतो तसं आवडत असेल, तुम्ही तसं करा. याच्यावरती आता अंडं टाकलेलं आहे आणि मी याला बेक करून घेणार आहे. 180 डिग्रीजवर याला बेक करतोय, साधारणपणे 4-5-7 मिनटं याला बेक करतोय. आणि मी म्हटल्याप्रमाणे मोल्डमध्ये करा किंवा डायरेक्ट बेकिंग डिशमध्ये पण याला लेअर्स देऊन याला बेक करा आणि त्यानंतर गरमागरम सर्व करा. मंडळी, याला मी बेक करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मसाला सल्ली एक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ब्रेड, तमालपत्र, अंडी, बटाट्याचे उभे काप, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, मोड आलेले मूग, टोमॅटो प्युरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, बटर, गरम मसाला, लिंबू, चिरलेला लसूण, मिक्स हर्ब्स, लाल तिखट, मीठ आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची. कृती: फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊन तो परतून घ्यावा. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, गरम मसाला, मीठ, लाल तिखट, टोमॅटो प्युरी, बटाट्याचे उभे काप, मोड आलेले मूग, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि तमालपत्र घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये लसूण, मिक्स हर्ब्स, ब्रेडचे तुकडे, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून ते भाजून घ्यावं. एका साच्यामध्ये बटाट्याचं मिश्रण नीट भरून त्यावर ब्रेडचे तुकडे आणि फोडलेलं अंड घालून ओव्हन प्री हीट करून 180 डिग्रीला 5-7 मिनिटं बेक करून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. काय गो, काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवताय लग्नाचा पार बघूया.